सांगलीच्या आटपाडीमध्ये काही वर्षांपासून एकही ख्रिश्चन कुटुंब नव्हतं, पण आता त्याच आटपाडीत ख्रिश्चन कुटुंबियांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आता यामागचं नेमकं कारण काय आहे पाहूया. हा आहे संजय गिळे. सांगलीतल्या आटपाडीचा रहिवासी, पेशाने हॉटेल चालक, पण सध्या ख्रिश्चन धर्मगुरू झालाय म्हणे. या धक्कादायक गोष्ट ही की गेल्या 2 वर्षांमध्ये ज्या आटपाडीमध्ये एकही ख्रिश्चन कुटुंब नव्हतं, त्या आटपाडीमध्ये ख्रिश्चनांची संख्या लक्षणीय झाली आहे. या संजय गिळेची हिंमत इतकी वाढली की रुग्णांना बरे करण्याचा दावा तो करू लागला, आणि डिसेंबरच्या 19 तारखेला तर त्यानं हद्दच केली. आटपाडीतल्याच एका रुग्णालयात जाऊन एका महिला पेशंटवर तथाकथित दैवी उपचार केले. या CCTV दृश्यांमध्ये नीट बघा, संजय गिळे या रुग्णाच्या डोक्यावरून हात फिरून काही मंत्र पुटपुटताना दिसतोय. इतकंच नाही तर त्याने शरीराच्या वरूनच बोटाने शस्त्रक्रिया केल्याचा दावा केलाय. याच प्रकरणाला वाचा फुटली आणि संजय गिळे विरोधात तक्रार दाखल झाली. हे लोक त्या पेशंटवरती जातो तोंडाबोंद करून अंधश्रद्धा पसरवून धर्मपरिवर्तन करण्याचं काम करत आहेत. त्यासाठी मी आटपाडी पोलीस स्टेशन त्या व्हिडिओच्या अनुषंगाने त्याची त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असल्याने त्या दोघांच्या नावे तक्रार करून त्यांच्या योग्य ती कारवाई व्हावी अशी तक्रार केली आहे. पण प्रकरण इथेच थांबलेलं नाही तर संजय गिळेनं आटपाडीमध्ये जमीन घेऊन चक्क एक चर्च उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी एक बेकायदेशीर मोठा चर्च बांधलाय, त्याला कुठलीही परवानगी घेतलेली नाही. त्या चर्चचं बांधकाम जे चुकीचं केलंय त्याचं पाडण्याचे आदेश आपण द्यावेत. लोकांच्या मध्ये प्रचंड या विषयामध्ये रोष आहे. जर सरकारच्या वतीनं हे जर नाही पाडलं तर लोक तिथं पाडला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यांचं मोठं मोठं हॉटेल, त्यांच्याकडे पोकलँड कुठून आले, त्यांच्याकडे फॉर्च्युनर गाड्या कुठून आल्या, ह्याचा सगळा तपास आपण करण्याच्या सूचना द्याव्यात अशी आपल्या माध्यमातून विनंती आहे. आमचे मतदार आम्ही अल्पसंख्याक जरी असू तरी आमचं एक मत देखील महत्वाचं आहे, आणि संपूर्ण समाजानं या सगळ्या गोष्टीमध्ये देशाच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आम्ही सर्व देशाच्या व्यवस्थेमध्ये आम्ही कार्यरत असून आज आमच्या धार्मिक भावना दुखावणारं जे वक्तव्य आज त्या ठिकाणी घडलेलं आहे, अगदी मनापासून समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीनं आम्ही त्याचा तीव्र निषेध करत आहोत. या धर्मांतर प्रकरणाचा परिणाम असा झाला की आटपाडीकरांना अखेर रस्त्यावर उतरावं लागलं. 30 डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलनात सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो धर्मांतराचा. इथल्या पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही समाधानकारक नाही आहे, कारण त्यांनी डॉक्टरांना धमकी दिली, इथल्या त्या ठिकाणी महिलेचा विनयभंग केला, असे वेगवेगळे प्रकार असताना आपण कुठेतरी जादू टोण्यासारखा एक फालतू गुन्हा त्याच्यावरती दाखल केला हे आम्हाला पटत नाही आहे. आम्ही पोलिसांना त्या ठिकाणी इशारा देतो, याला तात्काळ जास्तीत जास्त प्रमाणात शिक्षा झाली पाहिजे, याची पोलीस कस्टडी वाढवून घेतली पाहिजे. महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये सध्या हिंदुत्ववाद्यांचे मोर्चे निघतायत. आटपाडीतला प्रकार हा या मोर्चांमागच्या अनेक कारणांपैकी एक आहे ज्याच्यावर तातडीनं उपाय शोधण्याची गरज आहे, कारण फूस लावून बनावट दावे करून धर्मांतर करणं हा गुन्हा आहे. कुलदीप माने, ABP माझा, आटपाडी, सांगली. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.